सरसगट मराठा समाजाला ओबीसीकरण करू नये व 27% ओबीसी आरक्षणाचा बाधा न आणता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब सुतार यांच्या वतीने राज्य सरकारला निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. जालना जिल्ह्यातील अंतरवाळी सराटे तालुका अंबड या गावी आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा कार्यकर्त्यांचे उपोषण सुरू आहे. त्या ठिकाणी उपस्थित जमावातील 2 सप्टेंबर 2023 रोजी पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला, त्याचा ओबीसी समाजातर्फे निषेध व्यक्त करत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी ओबीसी समाजाचे प्रमुख नेते उपस्थित होते. आज नांदेड येथे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे ओबीसीचं 27% आरक्षण अबाधित राहून मराठा समाज बांधवांच्या न्याय हक्काच्या मागणीला सरकारने ताबडतोब पूर्तता करावी यासाठी आम्ही निवेदन सादर केलेलं आहे. आणि 1967 पूर्वीचं नंतरच्या जे काही नोंदी मिळतील त्यांच्या त्यानुसार त्यांना कुणबी सर्टिफिकेट देऊन ओबीसीमध्ये यायला आमचा अजिबात विरोध नाही. परंतु सरसगट मराठ्यांचं ओबीसीकरण करण्याचा प्रयत्न जर सरकार करत असेल तर राष्ट्रीय ओबीसी महासंघ त्यापेक्षा मोठं महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभं करेल. जिल्ह्या जिल्ह्यात तालुका तालुक्यात गावागावात आम्ही रस्त्यावर उतरून लढाई लढू आणि गरज पडली तर राष्ट्रीय ओबीसी महासंघ ही न्यायालयीन लढाई लढण्याच्या भूमिकेमध्ये ठाम आहे.